हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल शिल्पाज रेसिपीज। आज आपण टिफिनसाठी झटपट बटाट्याची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी ते मी 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेले, कुकरल्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि सर्व साल काढून याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। तर भाजी बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी अगोदर तेलात चांगली तडतडून घ्यायची आहे आणि लगेच जिरं टाकायचं 1 चमचा। तर हे दोन्ही आपल्याला तेलामध्ये चांगलं असं फ्राय करून घ्यायचं। जिरी आणि मोहरी छान तडतडले की लगेच आपण कढीपत्ता टाकून घेऊया। इथे मी 9 ते 10 पानं घेतलेली आहेत कढीपत्त्याची। आणि कढीपत्ताही छान तडतडला की लगेच बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची ॲड करायची आहे। 7-8 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। तर मिरच्याही आपल्याला बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायच्यात। आणि मिरच्या तडतडून घेतल्या की लगेच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदाही ॲड करूयात। इथे मी 1 मिडियम कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे, हलवून घेते। आणि कांदाही आपल्याला चांगला असा लालसर होईपर्यंत परतवायचा आहे। तर फ्रेंड्स, सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी झटपट तयार होणारी अशी बटाट्याची सुकी भाजी कशी बनवावी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर आता कांदाही फ्राय झालेला आहे। तर कांदा परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। इथे मी 1 चमचा घेतलेली आहे, ताजी बनवून घेतलेली आहे। आणि हिलाही फोडणीमध्ये चांगलं असं परतवून घ्यायचं आहे। आलं लसूणची पेस्ट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। मीडियम साईजचाच टोमॅटो घेतलेला आहे मी। तर आता टोमॅटोही आपल्याला बऱ्यापैकी मेल्ट होईपर्यंतच फोडणीमध्ये छान परतवायचा आहे। तर आता टोमॅटो परतत असतानाच यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे चिमूटभर, आणि 1 चमचाभर हळदही लगेच ॲड करून घ्यायची आहे। हलवून घेऊयात। चला तर फ्रेंड्स, इथे आपली छान अशी फोडणी तयार झालेली आहे। तर आता फोडणी चांगली परतवल्यानंतर यामध्ये लगेच आपण जे बटाटे उकळून याच्या फोडी करून घेतलेल्या ते ॲड करून घेते। आणि यालाही चांगलं आता फोडणीमध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। एकदम आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। तर फ्रेंड्स, छान असा खमंग सुगंध सुटलेला आहे याचा। आणि बटाटे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि हे पण मिक्स करून घेऊया। तर इथे आपली बटाट्याची भाजी तयार झाली। आपल्याला बारीक गॅसवरती झाकणे ठेवून फक्त 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे, कारण की आपण फोडणी चांगली परतवून घेतली आणि बटाटे आपले ऑलरेडी शिजलेले आहेत, त्यामुळे जास्त काही बटाटे वगैरे शिजवण्याची गरज नाही आहे। तर आता मी झाकणे ठेवून 2 मिनटं वाफ काढून घेते। तर मी बटाट्याच्या भाजीला वाफ काढून घेतल्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीरशिवाय कुठलीही भाजी अपूर्ण आहे। आणि आता यालाही आपण हलवून घेऊयात। चांगलीशी कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। चला तर इथे आपली बटाट्याची सुकी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। गॅस मी बंद करून घेते। तर ही बटाट्याची सुकी भाजी तुम्ही चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकतात, खूप छान लागते। तर फ्रेंड्स, तुम्हाला आपली ही बटाट्याची सुकी भाजीची रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून पहा। आपल्या रेसिपीला लाईक शेअर करत चला, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा व बेल आयकॉन क्लिक करा। थँक्यू।